नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर ज्याचं नाव आहे माय लाईफ प्लॅन स्वरा अँड स्वराज। तर स्वराजचं फोटोशूट तुम्हाला इथं दाखवणार आहे मी। मला कम्युनिटी पोस्टमध्ये एका ताईने विचारलं, स्वराज जर 8 वर्ष म्हणजे 8 महिन्याचा झाला तर तुम्ही 7 आकडा का बरं लावला, तर काल स्वराजचं 7व्या आणि 8व्या असे 2 फोटोशूट झाले। कारण मागच्या महिन्यात तुम्हाला माहिती आहे थोडासा घरी वाद झाला होता, त्याच्यामुळे त्याचं फोटोशूट केलं नव्हतं। तर आता बघूया स्वराजचं फोटोशूटचा लुक आपण। तर इथं स्वराजचा हे मागच्या महिन्याचं लुक, मागच्या महिन्यात मला स्वराजला भरपूर काही म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज बनून काहीतरी करायचं होतं, परंतु माहिती आहे का मागच्या महिन्यातला गोंधळामुळे ते राहून गेलं। म्हणून स्वराजचा हा आहे 7व्या महिन्याचा लुक। अरे बाप रे, तलवार घेतली स्वराजने हातात। ओ अरे अरे, पडला पडला पडला, असे बसशील किती छान दिसत आहे माझं पिल्लू। जय जय नाही नाही तशीच ते पुन्हा, पण असं पातळ मला दिसलं पाहिजे ना पातळ। सोडत नाही पाहिजे, सोडत नाही पाहिजे। तर इथं स्वराजचं हे पहिलं लुक होतं म्हणजे 7व्या महिन्याचं। मागच्या महिन्यात त्याचा फोटोशूट राहिला होता आणि मी त्याची प्रत्येक आठवण जतन करून ठेवत आहे की तो 7व्या महिन्यात कसा दिसत होता, 8व्या महिन्यात कसा दिसत असा होता। त्याच्यामुळे मी हे फोटोशूट करत असते, म्हणून मग एकाच दिवसात 2 वेळा त्याचं फोटोशूट झालेलं आहे म्हणजे 7व्या आणि 8व्या महिन्याचं। तर आता सुरू झालेलं आहे स्वराजचं 8व्या महिन्याचं फोटोशूट। तर दोघांना मी व्हाईट कलरचे टीशर्ट घेतले होते, म्हणजेच की हॅपी होली लिहिलेलं आहे त्याच्यावर। तर हे आहे लुक आता स्वराजचं फोटोशूटचं म्हणजे 8व्या महिन्याचं। अशा प्रकारे घरात छोटासा होळी स्पेशल आम्ही 7व्या आणि 8व्या महिन्याचा फोटोशूट केला। माझ्या भावाची मुलं पण होती आणि स्वराज इथे असा खेळत होता,
आणि फोटोशूट झाल्यानंतर हा ऐश्वर्याचा शेवटचा लुक आणि खूप स्वीट स्वीट आणि क्यूट क्यूट दिसत होता. मस्तपैकी काय म्हणतात तर त्यांनी मस्त अशी कलर लावलेला होता आणि खूपच क्यूट दिसत होता. बघा तुम्ही किती सुंदर दिसत होता आणि असा क्यूट क्यूट दिसत होता स्वरा स्वराज. हे सर्वांनी मस्तपैकी आम्ही फोटोशूट केलेला आहे. ओके, तर तुम्हाला आजचा ब्लॉग हा फोटोशूटचा कसा वाटला ते मला नक्कीच सांगा. आणि स्वराज आता पालथा वगैरे पळत असतो, टोंग्यावर पण येत असतो, तर खूप दिवस झाले तुम्हाला स्वराजला दाखवलं नव्हतं म्हणून आज मी तुम्हाला स्वराजला दाखवून दिलेला आहे. तर कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आजचा फोटोशूट तुम्हाला कसा वाटला. तर भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय सर्वांना.